नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर ॲज वी गो फ्रॉम थर्ड टू फोर्थ या चॅप्टरमधला काय आपण शिकणार आहे या चॅप्टरमधून, ह्याच्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. तर आता या चॅप्टरमध्ये काय आहे आणि काय आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, तर बघा या चॅप्टरमध्ये सगळ्यात प्रामुख्याने कोणती गोष्ट दिली आहे, तर या चॅप्टरमध्ये विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्सिबल कसं झालं पाहिजे, विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्सिबल सिटिझन कसं बनलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांना धडे दिले आहे की त्यांनी आपल्या एन्व्हायरमेंटबद्दल, आपल्या सोसायटीबद्दल कसं रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काय दिलं आहे, तर विद्यार्थ्यांनी स्वतः दुसऱ्यांसोबत कसा बिहेव केला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं वागल्यावर आपण ते चांगलं करायसाठी, किंवा आपण एखाद्यासोबत वाईट वागलो तर ते का नाही वागलं पाहिजे याबद्दलची काही माहिती दिली आहे. तर बिहेव विथ अदर्स असा मोठा धडा या पाठातून आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. तर याच्या व्यतिरिक्त आपण काय शिकणार आहोत विद्यार्थ्यांना, म्हणजे या पाठ सरतेसकट विद्यार्थी काय शिकणार आहे, तर विद्यार्थी दुसऱ्यांसोबत कसं वागावं, दुसऱ्यांसोबत कसं राहावं, आपल्या एन्व्हायरमेंटसोबत कसं रिस्पॉन्सिबल राहावं, एन्व्हायरमेंटचे केअर कशी करावी, त्याचे संरक्षण कसे करावे ह्याच्याबद्दलची माहिती देखील या पाठामध्ये शिकणार आहे. तसेच विद्यार्थी या पाठा सरतेशी काय शिकणार आहे, तर या पाठाच्या सरतेशी ते झाड कसं लावायचं ह्याच्याबद्दलची माहिती देखील आम्ही त्यांना शिकवणार आहोत, किंवा आपण शिकणार आहोत. तर आता या पाठामध्ये कोणते विकास क्षेत्रे आपण पुरेपूर्ण किंवा आता आपण प्रयत्न करणार आहे शिकवायचा, तर या पाठामध्ये सांस्कृतिक विकास होणार आहे मुलांचा. स्किट किंवा प्लेद्वारे मुलांचा आपण सांस्कृतिक विकास करणार आहे. या व्यतिरिक्त फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास देखील आपण या पाठाद्वारे त्यांचा करणार आहे. तसेच विद्यार्थी एम्पथी म्हणजे त्यांना एन्व्हायरमेंटबद्दलचे प्रेम निर्माण होणार आहे, त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांचे सामाजिक, नैतिक आणि भावनिक असे तीनही विकास या पाठाद्वारे करणार आहोत. तर बघा विकास क्षेत्रे आपण भरपूर या पाठामध्ये एकत्रित करून विद्यार्थ्यांना शिकवली आहे. तर आता हा पाठ आपण शिकवणार तरी कसा आहे, तर हा पाठ आपण इक्लेक्टिक ॲप्रोच म्हणजे या पाठामध्ये प्रत्येक गोष्टीचा समावेश करून आपण हा पाठ शिकवणार आहोत. जसेच स्टोरी आपण त्यांना घेणार आहो, गोष्ट शिकवणार आहो, स्किट घेणार आहो, असा वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आपण हा पाठ शिकणार आहो. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.